इथले शेतकरी आले होते, त्यांच्याशी चर्चा झाली आहे। मी दादा भुसे स्वतः होते आणि संबंधित विभागाचे जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव आपले दीपक कपूर त्यांना सूचना दिल्या। 10-12 दिवसांमध्ये एक महत्त्वाची मीटिंग लागेल आणि त्याच्यामध्ये त्या सर्व त्यांचा आढावा घेऊन त्यांना जो काही न्याय द्यायचा आहे तो दिला जाईल। दुष्काळी परिस्थितीचा आढावा देखील आम्ही घेतला। दुष्काळी काही ठिकाणी पेरण्या झाल्या, काही ठिकाणी पिकांची परिस्थिती चांगली आहे, परंतु काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे, पावसाने गॅप दिल्यामुळे पिकांची परिस्थिती चांगली नाही, वस्तुस्थिती आहे। पण पाऊस या पुढच्या काही दिवसात पडेल अशी देखील अपेक्षा आहे, अंदाज आहे। आणि त्याप्रमाणे शेतकरी जे आहेत, शेतकरी आज चिंतेमध्ये आहेत, परंतु शेतकऱ्याच्या मागे आपलं सरकार ठामपणे उभं आहे, खंबीरपणे उभं आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर हे सरकार सोडणार नाही हे देखील